कोरोना महामारी सुरू झाल्यापासून महापालिका प्रशासन कोविड उपाययोजनेमध्ये व्यस्त आहे कोल्हापूर शहरामध्ये नॉन कोविड रुग्णांसाठी हॉस्पिटल्स उपलब्ध नाहीत त्यामुळं अन्य रोगांमुळे तसंच नैसर्गिक मृत्यूचं प्रमाणही वाढलंय ही, ही बाब चिंताजनक असून महापालिकेनं नॉन कोविड रुग्णांसाठी कोल्हापूर शहरामध्ये हॉस्पिटल्स उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी भाजप ताराराणी आघाडीनं आयुक्तांकडे केली आहे कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यात मृत्यूचा दर वाढलाय या पार्श्वभूमीवर आज भाजप तारांनी आघाडीच्या शिष्टमंडळानं आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केलं गेल्या दोन महिन्यात इतर आजारामुळं मृत्यूचं प्रमाण प्रचंड वाढलंय मृत्यूदराचं प्रमाण चिंताजनक असल्याचं आयुक्त डॉक्टर कलशेट्टी यांच्या निदर्शनास आणून दिलं कोल्हापूर शहरात सावित्रीबाई फुले आणि कसबा बावड्यातील सेवा रुग्णालय ही दोनच हॉस्पिटल नॉन कोविडसाठी राखीव ठेवण्यात आलेत पण बेडची संख्या अपुरी असल्यानं या दोन्ही ठिकाणी उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत शहरातील मृत्यूदर कमी होण्यासाठी आणि नॉन कोविड रुग्णांवर उपचार होण्यासाठी महापालिका प्रशासनानं काही रुग्णालयं अधिग्रहित करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात महापालिका विरोधी पक्षनेते नगरसेवक विजय सूर्यवंशी भाजप गटनेते अजित ठाणेकर सत्यजित कदम किरण नकाते शेखर कुसाळे विजयसिंह खाडेपाटील यांचा समावेश होता